तर इथं गणपती विसर्जन चाललेलं आहे कामोठ्यातला किंग. तर हे विसर्जन खूप उशिरा करण्यात आलं, म्हणजे लेट करण्यात आलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्यात आलं. तर त्याचं थोडंसं शूटिंग काढलं तर खूप छान वाटत होतं मला. तर इथं काही आजारी पडलेला आहे, ताईंना आलेला आहे ताप. तर अचानकच ताईंना म्हणजे 2 दिवस आधीच त्यांना कणकणे जाणवत होती, तर त्यांना लगेच जाणवतं आजारी पडण्याचे लक्षणं आहेत हे. तर बाळ इथं खेळते आई त्याच्यापाशी बसलेल्या आहे, तर अंजल पण इथे खेळते. आजारी पडल्या. तर इथं मी रवा एका खटी भाजून घेते, कारण मला पेज बनवावी लागते सकाळ संध्याकाळ, आणि ना खूप कंटाळा येतो थोडा थोडा रवा भाजून घेण्यामध्ये. तर मी एका खटीत रवा असा भाजून घेते तुपामध्ये, गावरान तुपामध्ये. तर लई जास्त गावरान तूप पण नाही टाकलं मला, कारण गावरान तूप नाही आवडत. तर इथं प्रांजलचा डान्स चाललेला आहे, प्रांजल डान्स करते असं मला नादवायसाठी ती काही ना काही असं एक्सप्रेशन करून दाखवते, डान्स वगैरे करून दाखवते. तर आवडतं मला. तर आता माझं इथं पेज वगैरे झालेलं आहे, पेज खायचे आहे मला. तर आता इथं रवा पण भाजण्याचा प्रोग्राम चाललेला आहे, आणि समीक्षाला प्रांजलला यांना जायचं होतं बर्थडे पार्टीला. तर याची तयारी चाललेली आहे. इकडं वेदांत मेकअप करून थांबलेला आहे. तर घड्यात 9 वाजले होते, माझं लवकरच काम आवरलेलं असतं, कारण मी बाळामुळं लवकर आवडते. तर आईंच्या एका चुकीमुळं माझं काम 9 वाजता गेलेलं आहे. तर आईंना माहितीच नव्हतं चपात्या करायच्यात का काय करायच्यात. आईंचा चेहरा बघा किती सुकला आहे, काय आजारी पडलेल्या आहेत म्हणून काय कशा सुकून गेलेल्या आहेत. आणि ताईंचा बड्डे पण होता, पण बड्डेच्या दिवशी ताई आजारी पडल्यात बघू शकता तुम्ही. आणि इकडं आई बाळाची नजर वगैरे काढत आहे. तर रोज संध्याकाळची आई बाळाची नजर काढतात. तर आता इथं माझं मसाला वगैरे भाजून झालेला आहे, आणि इथं भात शिजतो आहे, आणि ताईनेच मसाला वगैरे भाजून ठेवला होता. आणि इथं रवा पण माझा भाजलेला आहे. तर ताई इथं निवांत बसल्यात, ताईंचं एवढं आजारी तरी ताईंना काम करावं लागते, कारण की मला पण अर्धं बाळाकडे लक्ष द्यावं लागतं, अर्धं किचनमध्ये यावं लागतं. आणि बाळापाशी एकच जणाला पाहिजे, ताई सध्या बाळापाशी नाही जाऊ शकत, कारण ताईचं आजारी पडलेले आहेत म्हणून ताई बाळापाशी नाही जाते. तर माझं पण लक्ष आणि आई असतात बाळापाशी. तर कुणी ना कुणी मला ताईंना म्हटलं होतं, मी तुम्ही तरी आराम करा मी करते म्हणे सर्व. पण तरी सासूबाईंचा हा कसं असतं, चून जरी आजारी पडली तरी तिने हालचाल वगैरे काम केलंच पाहिजे, जो किरकोळ कारकोळ असतं आहे ते. पण ताईंना सहनच नव्हतं, पण ताईंना थंडी ताप आली आणि ताईंना सहन यावं, आणि डोकेदुखी पण नाही सहन. तर इथे मी फक्त चपात्या करायच्या होत्या, 2 सकाळचं पीठ होतं उरलेलं, तर मला 2 चपात्या बनवायच्या होत्या, आणि ते पण ह्यांनाच चपात्या लागतात खायला, आणि हे काय भाकरे वगैरे खात नाही. म्हणून माझं सकाळचं 2 चपात्याचं पीठ होतं उरलेलं, तर त्यांच्यासाठी 2 चपात्या भरलेल्या आहेत काय पण बोलते मी. तर आता इथं माझी चपाती वगैरे झालेली आहे, आता मला करायची आहे 4-5 भाकरी. चपात्या 2 झाल्या म्हटल्यानंतर भाकरी तर जास्त कराव्या लागतील. तर आता इथं मी भाकरीचं पीठ जास्त मळते, आणि मी एका खटीत सर्व पीठ मळून घेते सारखं, ते चाळा पीठ आणि मग त्याची एक एक भाकरी करा, मला अजिबात ते पटत नाही. त्याच्यामुळे मी काय करते, सगळं एका खटीत पीठ मळून घेते आणि भाकरी करून घेते. आता इथं माझं छोटंसं उंडा घेतलेलं आहे, आता मी असं थापते भाकरी. तुम्ही म्हणता थापते, आम्हाला पण इथे भाकरी थापता. मी तुम्हाला सांगत नाही रेसिपी वगैरे, एक ताईंनी एका कमेंट केली होती, ए बाई आम्हाला शिरा सर्व येत. त्यांना वाटलं मी रेसिपीत दाखवू दे शिऱ्याची, आम्ही रेसिपी नाही दाखवत, रेसिपीचं चॅनल वेगळंच असतंय, आम्ही फक्त सांगतो आम्ही भाकरी वगैरे केल्या तर काय केलं आहे. तर आता इथं माझी भाकरी शेकलेली आहे, लय हसायला येतं कधी कधी मला. तर कमेंटचं काय करावं, आता काही करतात कमेंट लोक. तर आता इथं माझी भाकरी वगैरे सर्व झालेली आहे, आणि ताई झोपल्या होत्या, ताईंना म्हटलं तुम्ही जरा आराम करा. तर इथं पप्पांनी मटण वगैरे आणलेलं आहे, तर आई कापण्याचं काम करत आहे. तर खूप आणि इथं माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत, आणि एवढी भांडी पण मला घासायचे होते खूप सारे, मसाला भाजला आहे. मीठ कशात? नाही नाही.
मामा हैप्पी बर्थडे. आज माझा
Mira, vamos.